संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 65व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशामधील 925 सरकारी रुग्णालये, 50 उद्याने, त्याचबरोबर शाळा, बसस्थानके स्वच्छ करण्यात आली आहेत. तसेच 1,00,000 वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 26 सरकारी रुग्णालये, 4 सार्वजनिक उद्याने, सुमारे 5,000 स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता दूत बनून स्वच्छ केली आहेत. आज ससून रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयांच्या वॉर्डच्या बाहेरचे खुले क्षेत्र, पार्किंग क्षेत्र आणि इतर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी लोकांसोबत संवाद साधून लोकांपर्यंत स्वच्छतेबद्दल जनजागृती केली आहे. या अभियानात संत निरंकारी मिशनचे अनुयायी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ससून रुग्णालयात स्वच्छता केली जाते. आपण पाहू शकता अशा पद्धतीने स्वच्छता केली जाते. बरीच लोक यात सहभागी झालेले आहेत. कोणी झाडू मारत आहे तर कोणी झाडूने पूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातो. या कॅम्पेनमध्ये, या फाउंडेशनमध्ये सहभागी झालेले लोक आपल्यासोबत काही आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण की ही जी स्वच्छता केली जाते तर ती किती वर्षापासून स्वच्छता केली जाते किंवा कशा पद्धतीने हे सर्व मॅनेज करतात किंवा किती लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे जे तुम्ही फाउंडेशनतर्फे जी स्वच्छता केली जाते काय सांगता? हे आमच्या बाबाजीचे आज 65th बर्थडे निमित्त ही संत निरंकारी मिशन तर्फे सेवा केली जाते. इथं 500 लोक सासूनमध्ये आलेत. पूर्ण भारत आणि विदेशामध्ये पण अशीच ही सेवा राबवली आहे. आजच्या दिवशी सद्गुरु माता सविंदर सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी हे जे आम्हाला ते आदेश दिलेले त्याच्या निमित्त आम्ही सेवा ही दरवर्षी बाबाजींचे बर्थडेच्या दिवशी आम्ही करतो. आज 65th बर्थडे आहे त्यांचे. त्यांनी हे सांगितले की ब्लड डोनेशन आणि ही सेवा ही आम्ही नेहमी दरवर्षी अशीच नेहमी आम्ही करत राहतो. तुम्ही आता उद्यान आणि रुग्णालय अशा दोन्हींची सेवा करताय किंवा स्वच्छता करताय, तर आपल्या महाराष्ट्रातलेच फक्त तुम्ही हे रुग्णालय वगैरे घेता का किंवा बाहेर वगैरे पण असतात? बाहेर वगैरे पण असतात. पूर्ण भारतमध्ये 600 जागेवर आज ही सेवा आम्ही करत आहोत. कुठं 1,000, कुठं 500 असे आमचे व्हॉलेंटियर, सेवादल आणि सातसंगत सगळे जाऊन ही सेवा करतात. यामध्ये आता मी पाहते की बरेच लोक सहभागी झालेले आहेत, तर हे स्वतःहून सहभागी झाले आहेत का? हो, स्वतःहून. ह्यांच्यावर कोणती जबरदस्ती नाही, काही पैसा बिसा काही दिलेलं नाही आहे. हे आपल्या स्वेच्छाने, गुरुचे आदेशनी ही सेवा करतात. बरं, आता हे बरेच रुग्णालयांमध्ये तुम्ही ही सेवा देताय, तर कशा भावना आहे तुमची? सद्गुरु बाबा हरदेवसिंह महाराज किंवा सद्गुरु माता सुदीक्षा सविंदरचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे ही सेवा चाललेली आहे की प्रदूषण आतमध्ये हो किंवा प्रदूषण बाहेर दोन्ही ठिकाणी हानिकारक आहे. त्याच्यासाठी जे काय आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे सद्गुरूचा आदेश घेऊन आज पुण्यामध्ये 29 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. आता ही तुम्ही जी सेवा अशी देते बऱ्याच रुग्णालयांमध्ये, ती सरकारीच आहेत का? हो, सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवसिंह महाराजांचा आदेशच आहे. जी काय स्वच्छता अभियान होणार ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच होणार. असं ऐकले की उद्यानांमध्ये सुद्धा तुम्ही हे सेवा करताय किंवा स्वच्छता करताय, तर ती कशा पद्धतीने करताय? हे जे काय बाबाजींचा जो काय आदेश आहे आणि जे काय आज वाढदिवसानिमित्त असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प जे काय आम्ही राबवतो हे सद्गुरूच्या आदेशाप्रमाणेच आम्ही हे केलं जातं. आणि आज पार्कमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आज वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम आम्ही राबवले जातात. पुण्यातले अशी बरेच रुग्णालय आहेत, सरकारी रुग्णालय आहेत, तर अशा बरेच रुग्णालयांमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे अशा पद्धतीने स्वच्छता केली जाते. तर आता पुण्यातील किती रुग्णालयांमध्ये तुम्ही ही स्वच्छता राबवली? पुणे में आज 26 गव्हर्नमेंट हॉस्पिटल में ये सफाई अभियान चल रहा है और साथ में 4 म्युनिसिपॅलिटी के जो पार्क्स हैं वहां पे भी सफाई अभियान और वृक्षारोपण ये दोनों चल रहा है. अच्छा, मुझे क्यूरियोसिटी इसकी वजह से ये क्वेश्चन कर रही हूँ मैं आपको कि आप ये जो स्वच्छता कर रहे हैं तो आप सब लोग भी उसकी केयर कर रहे हैं क्या? मतलब आपको कुछ होना नहीं चाहिए अब इतनी स्वच्छता कर रहे हैं? हाँ, जो सभी प्रिकॉशंस लिए हैं क्या कुछ? बिल्कुल, जब भी वॉलंटियर हैं आप देख रहे हैं तो उनके मास्क लगे हुए हैं और हैंड ग्लव्स भी सबको दिए गए हैं, तो ये जरूर हम ध्यान रख रहे हैं.
और जो भी बायोमेडिकल या मेडिकल वेस्ट है उसको हम टच नहीं कर रहे हैं, केवल जो आप कचरा है रोड पे बाहर है वही हम कर रहे हैं, अंदर भी हॉस्पिटल के अंदर हम नहीं जा रहे हैं। अशा पद्धतीने आपण पाहू शकता की अतिशय ससून रुग्णालयाचा जो परिसर आहे तो स्वच्छ केला जातोय। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे ही सेवा राबवण्यात येते आहे। कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे।